चलो आज अपन डिस्कस करूया पॉप्युलेशन ग्रोथ. हा लास्ट टाइम आपण ते डिस्कशन केलेलं की पॉप्युलेशनची जी ग्रोथ आहे, तर पॉप्युलेशनचे ऍट्रिब्यूट्स आपण स्टडी करणार आहोत आणि त्यामध्ये पॉप्युलेशनच्या ग्रोथसाठी कोणते कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात याबद्दल आपण डिस्कशन करत होतो. आणि मी तुम्हाला सांगितलं पॉप्युलेशनच्या ग्रोथसाठी रिस्पॉन्सिबल असणारे फॅक्टर्स आहेत किंवा पॉप्युलेशनला चेंज करणारे. पॉप्युलेशन हे डायनॅमिक आहे, डायनॅमिक म्हणजे चेंज होत राहतं, ठीक आहे, कमी होऊ शकते, जास्त पण होऊ शकते, डिपेंडिंग अपॉन द फोर फॅक्टर्स. फर्स्ट फॅक्टर इज नॅटॅलिटी. नॅटॅलिटीला म्हणतो आपण बर्थ रेट. बर्थ रेट म्हणतो आपण डेथ रेट. मोर्टॅलिटीला म्हणतो आपण काय काय बोलला डेथ रेट, ठीक आहे. हा दुसरा फॅक्टर रिस्पॉन्सिबल. तिसरा फॅक्टर जो इम्पॉर्टंट आहे तो आहे इमिग्रेशन. बाहेरनं किती इंडिव्हिज्युअल आतमध्ये आले, आतले किती इंडिव्हिज्युअल बाहेर गेले, इमिग्रेशन हा तिसरा फॅक्टर आहे. चौथा फॅक्टर आहे इ मायग्रेशन, ठीक आहे. हे चार फॅक्टर्स आहेत रिस्पॉन्सिबल. हे चार फॅक्टर रिस्पॉन्सिबल, ओके, नॅटॅलिटी, मोर्टॅलिटी, इमिग्रेशन आणि इ मायग्रेशन. मग आता यानुसार बघा एक फॉर्म्युला बघू. काय फॉर्म्युला? एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी. एन काय आहे? इज द पॉप्युलेशन डेन्सिटी. एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी. कोणत्याही एखाद्या पर्टिक्युलर वेळेला पॉप्युलेशनची असणारी डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स आपण कन्सिडर करू शकतो, ठीक आहे. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन अ पॉप्युलेशन, दॅट इज एन. एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी. हे कळालं तुम्हाला? एन टी म्हणजे काय? पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट द टाइम टी, ओके. त्यानंतर बी आहे बर्थ रेट. बर्थ रेट आहे, ठीक आहे, बी म्हणजे. डी आहे डेथ रेट. डी आहे डेथ रेट, ठीक आहे. त्यानंतर आय आहे इमिग्रेशन. कितनं बाहेरचे किती इंडिव्हिज्युअल आतमध्ये आले त्याला म्हणतो आपण इमिग्रेशन. आणि ई आहे ई मायग्रेशन. ठीक आहे, हे चार फॅक्टर्स लक्षात घे. हे चारही फॅक्टर काय डिसाइड करणार आहे? हे चारही फॅक्टर डिसाइड करणार आहे की पॉप्युलेशनची डेन्सिटी एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियडला किती असते, ठीक आहे. मग आता बघ, सपोज आपण म्हटलं एन इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी. सपोज एका वर्षा एक वर्षानंतर, सपोज एका वर्षापूर्वी पॉप्युलेशन डेन्सिटी काय होती ती तुम्ही कशी लिहाल? एन टी, ठीक आहे. एका वर्षापूर्वीची पॉप्युलेशन डेन्सिटी तुम्ही कशी लिहाल? एन टी, ठीक आहे. सो इट इज अ पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी. एखाद्या इयर पूर्वी पॉप्युलेशन डेन्सिटी किती होती ती तुम्ही कन्सिडर कराल एन टी. इट इज अ पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट द टाइम टी, ठीक आहे. आता ही कशा कशावर डिपेंड आहे पॉप्युलेशन डेन्सिटी? ऐका, सपोज एका वर्षापूर्वी पॉप्युलेशन डेन्सिटी एन टी होती, ठीक आहे. मग एका वर्षानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी काय असेल? ती असेल एन टी प्लस वन. समजतंय का तुम्हाला? बघा, व्हॉट इज एन टी प्लस वन? एन टी प्लस वन इज द डेन्सिटी. इट इज द डेन्सिटी ऍट टाइम, ऍट टाइम टी प्लस वन. टाइम टी प्लस वन जर आपण कन्सिडर केला तर टी प्लस वन टाइमला किती डेन्सिटी असेल त्याला म्हणायचं एन टी प्लस वन. एन टी प्लस वन काय? डेन्सिटी ऍट द टाइम टी प्लस वन, ठीक आहे. डेन्सिटी ऍट द टाइम टी प्लस वन इज कॉल्ड ऍज एन टी प्लस वन. कळालं काय? ओके, मग आता पहा, ही जर डेन्सिटी आपल्याला ड्रॉ करायची असेल, ड्रॉ म्हणजे काय? सपोज एका वर्षापूर्वीची पॉप्युलेशन डेन्सिटी एन टी होती तर एका वर्षानंतर किती असेल पॉप्युलेशन डेन्सिटी? मग सिम्पल फॉर्म्युला आपण बोलू शकतो काय? एन टी प्लस वन इज इक्वल एन टी प्लस किती बर्थ झाल्या त्या वर्षामध्ये, त्यानंतर किती लोक इमिग्रेशन, किती लोक बाहेरून आतमध्ये आले, ठीक आहे. त्यानंतर किती डेथ झाल्या, किती लोक जे असतील ते बाहेर गेले, ठीक आहे, त्या पॉप्युलेशन मध्ये. ही झाली पूर्ण एक पूर्ण झालं इक्वेशन. हे पूर्ण एक इक्वेशन फॉर्म करतो. हे पूर्ण एक इक्वेशन फॉर्म. काय इक्वेशन आहे? एन टी प्लस वन इज इक्वल टू एन टी
प्लस बी प्लस आय माइनस डी प्लस ई, ठीक है, एन टी प्लस वन इज इक्वल टू एन टी प्लस बी प्लस आय माइनस डी प्लस ई, दिसतंय तुम्हाला हे काय झालं? हे पहा झाला फॉर्म्युला, कशाचा फॉर्म्युला आहे, इट इज अ डेन्सिटी ऍट टाइम टी प्लस वन, कळतंय? म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, सपोज एका वर्षापूर्वी पॉप्युलेशनची डेन्सिटी जी होती ती सपोज 100 होती, किती होती 100, एक्झाम्पल म्हणून सांगतो, ते लिहायचं नाही, 100 एका वर्षापूर्वीची होती पॉप्युलेशन डेन्सिटी, मग एका वर्षानंतर किती असेल हे काढायचे, ठीक आहे, मग सपोज एका वर्षापूर्वी 100 होती पॉप्युलेशन डेन्सिटी, त्यानंतर सपोज 100 बर्थ झाल्यात, ठीक आहे, त्यानंतर सपोज 10 लोक इमिग्रेट झालेत, ओके, त्यानंतर सपोज 50 डेथ झाल्यात आणि 10 लोक ई मायग्रेट झाले बाहेर गेले, आता बघा बरं तुम्ही डेन्सिटी इझिली काढू शकता आफ्टर टाइम टी प्लस, बघा मग काय होईल तुमचा फॉर्म्युला, इथे या केसमध्ये एन टी प्लस बर्थ किती झाल्या 100 प्लस इथे किती इमिग्रेट झाले 10, म्हणजे 10 100 प्लस 10 किती झाले 110 झालं हे तुमचा आन्सर, मायनस हे किती झाले, हे झाले तुमचे 60, कळतंय का, आणि हे किती झाले 100, असं तुमचा आन्सर येईल जे फायनल असेल, कळतंय का, म्हणजे जवळजवळ 210 झाले ते आणि 210 मायनस काय झालं 60 झालं, तर हा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल होतोय सध्या सर्वांना, माझा आवाज होतो का सर्वांना, हो सर, हा फॉर्म्युला इथे ऍप्लिकेबल होतो, हा फॉर्म्युला जो आहे लक्षात ठेवा, दिस इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट द टाइम टी प्लस वन, सो प्लीज राईट दिस वन, लिहून घ्या, लिहून घ्या, पॉप्युलेशन ग्रोथ लिहा, त्यामध्ये हेडिंग द्या आधी, पॉप्युलेशन ग्रोथ हेडिंग द्या, पॉप्युलेशन ग्रोथ हेडिंग दिलं, पॉप्युलेशन ग्रोथ त्यामध्ये लिहा द साईज ऑफ अ पॉप्युलेशन, पॉप्युलेशन ग्रोथ यामध्ये लिहा पहिला पॉइंट, द साईज ऑफ पॉप्युलेशन, द साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पीशीज, द साईज ऑफ पॉप्युलेशन फॉर एनी स्पीशीज is not a static parameter. The size of a population for any species, size of population for any species sir, हा बोला सर, लास्ट टाइम जे लिहिलं होतं त्याच्यामध्ये कंटिन्यू कुठून सुरुवात करायची, लास्ट टाइम जे लिहिलं होतं ना त्यामध्ये नवीन एक पॉइंट टाकायचा, पॉप्युलेशन ग्रुप, ठीक आहे, पॉप्युलेशन मध्ये दोन पॉइंट लिहिले होते, काय काय लिहिलं होतं, द साइज ऑफ पॉप्युलेशन टेल्स अस अबाउट इट्स स्टेटस इन द हॅबिटेट आणि दुसरा इम्पॅक्ट ऑफ प्रिडेटर ऑर इफेक्ट ऑफ पेस्टिसाइड ऍप्लिकेशन ऑर कॉम्पिटिशन बिटवीन पॉप्युलेशन आर द डिफरंट फॅक्टर्स टू इव्हॅल्युएट चेंज इन पॉप्युलेशन साईज, ओके ओके, मग त्याच्या पुढे हा हेडिंग देऊन टाकाय पॉप्युलेशन ग्रुप, ठीक आहे, हो हेडिंग, हेडिंग लिहिल्यानंतर तुम्ही लिहिला the size of population for any species is not a static parameter, is not a static parameter is not a static parameter lila kare लिहिलं का, पुढे लिहा, फ्लक्च्युएशन इन द पॉप्युलेशन साईज, फ्लक्च्युएशन्स इन द पॉप्युलेशन साईज fluctuations in the population size occur, fluctuations in the population size occur due to, occur due to, पहिला पॉइंट लिहा त्यामध्ये, occur due to a natality, लिहा त्यामध्ये birth rate, दुसरा लिहा b mortality, लिहा त्यामध्ये death rate, डेथ रेट, सी लिया इमिग्रेशन, इमिग्रेशन चौथा लिया डी ई मायग्रेशन,
ई माइग्रेशन, ठीक है झालं का लिहून. पुढच्या लाईन वर लिहा, पुढच्या लाईन वर लिहा, इफ इफ एन टी, इफ एन टी एन टी आपण इथे लिहिले, इफ एन टी इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी, इफ एन टी इज द पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम टी, population density at time t, b is the birth rate, d is the death rate, I is the immigration, e is the e-migration, e is the e-migration, then he lila vichar pude liya, then sir if first one the repeat karta, if n t is the population density at time t, b is the second point na, ha tyamadhe second point liya, b is the birth rate, d is the death rate, I is immigration, e is immigration, then n t plus 1, n t plus 1, n t plus 1, that is density at time t plus 1, is that is density at time t plus 1 is, density at time t plus 1 is, t plus 1 is, liya tha mujhe ha formula, please write this formula. झालं का फॉर्म्युला, काय झालं, एन टी प्लस वन इज इक्वल टू एन टी प्लस बी प्लस आय मायनस डी प्लस ई, ठीक आहे. सो राईट ऑन द नेक्स्ट लाईन, नेक्स्ट लाईन बोलूया, ग्रोथ मॉडेल्स, growth models, first model liya gaya mujhe exponential growth, exponential growth, exponential growth, liya, when resources in the habitat are unlimited,
each species has ability to grow, fully with its potential, and population is said to be growing in geometrical or exponential fashion. If in a population of size n, the birth rates स्टॅटिक पॅरामीटर म्हणजे जो बदलत नाही असा ओके इट इज पॉप्युलेशन हा स्टॅटिक नाही आहे म्हणजे पॉप्युलेशन बदलते कशानुसार बर्थ नुसार डेथ नुसार है ना जेवढी बर्थ जास्त असणार तेवढी पॉप्युलेशन जास्त वाढेल जेवढा डेथ जास्त असेल तेवढं पॉप्युलेशन कमी होईल पुढे लिहा इफ अ पॉप्युलेशन ऑफ साईज एन द बर्थ रेट रेट्स birth rate capital Italy small b and death rates small d if in a population of size n the birth rate small b death rate small d then the increase or decrease in n during unit time period t dn by dt will be dn by dt is equal to birth minus death into n. If b minus d is equal to r, then dn by dt is equal to r into n. Where r is equal to intrinsic rate of natural increase. R is intrinsic rate of natural increase.
for knowing R value. For knowing R value, we must know birth and death rates. ठीक है, लिहून झालं का? मी आग्रा मॉडेल तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक है, पुढच्या लाईन या. एक्सपोनेंशियल ग्रोथ इक्वेशन इज एक्सपोनेंशियल ग्रोथ इक्वेशन इज बर्थ दिले, बर्थ रेट, डेथ रेट. ठीक है, इधर एक्सपोनेंशियल ग्रोथ इक्वेशन इज एन टी इज इक्वल टू एन जीरो ई आर टी. लिहून घ्या, एन जीरो ई आर टी. त्यामध्ये लिहा एन टी इज पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी. एन झिरो पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम झिरो. R intrinsic rate of natural increase. E base of natural log 2.71828. ठीक है, चलो प्लीज पे अटेंशन, सर्वांनी लक्ष द्या. हे जे ग्रोथ मॉडेल आहे ना, पहिलं ग्रोथ मॉडेल जे आपण आता डिस्कस करणार आहे, या ग्रोथ मॉडेलचं नाव आहे काय? एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल. हे जे एक्सपोनेन्शियल ग्रोथ मॉडेल जे आहे, हे काय सांगताय? ज्या वेळेस हॅबिटॅट मधले रिसोर्सेस अनलिमिटेड असतात, हॅबिटॅट आहे एखादा एरिया आहे, सर्वांनी लक्ष द्या, एखादा एरिया आहे, त्या एरियामध्ये अनलिमिटेड रिसोर्सेस आहेत आणि कॉम्पिटिशन असते. ठीक आहे, स्पेशीजचे जेवढे, एखादी स्पेशीज आहे सपोज ए नावाची, ठीक आहे, या स्पेशीजला काही कॉम्पिटिशनच नाही. का बरं? त्यांना राहण्यासाठी भरपूर जागा अवेलेबल आहे, खाण्यासाठी भरपूर फूड अवेलेबल आहे. ठीक आहे, तर या स्पेशीजला कोणतंच कॉम्पिटिशन नाही, रिसोर्सेस अनलिमिटेड अमाऊंट मध्ये अवेलेबल. ज्या वेळेस रिसोर्सेस हॅबिटॅट मधले अनलिमिटेड असतील, प्रत्येक स्पेशीज कडे ऍबिलिटी असेल, काय होईल? ती तिच्या मॅक्सिमम किंवा फुल पोटेन्शियलने ग्रो होईल. बरोबर, आपण डार्विनचा इव्होल्युशनचा लॉ ज्यावेळेस स्टडी केला होता, इव्होल्युशन ज्यावेळेस आपण स्टडी केलं होतं, त्यावेळेस डार्विनने हे पण सांगितलं होतं की प्रत्येक स्पीशीज कडे ऍबिलिटी असते. इव्हन स्लो ग्रोईंग पॉप्युलेशन आहे, एलिफंट, त्याच्याकडे सुद्धा ऍबिलिटी आहे की तू फास्ट ग्रो करू शकतो. बरोबर, मग बघा, एखाद्या पॉप्युलेशनला जर कॉम्पिटिशनच नसेल, तर ती जी पॉप्युलेशन असेल ना, ती पॉप्युलेशन फास्टेस्ट ग्रो होणार आहे. आणि ही पॉप्युलेशन, या पॉप्युलेशनला म्हणतो आपण, ही कशी पॉप्युलेशन वाढते? दिस इज ग्रोविंग इन द जिओमेट्रिकल फॅशन ऑर इन द एक्सपोनेन्शियल फॅशन. अशी जी पॉप्युलेशन असते ना, ही
जिओमेट्रिकली वाढते असं आपण म्हणू शकतो. जिओमेट्रिकली म्हणजे डबल 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 ती होत जाईल प्रत्येक एका पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर. कळत आहे? म्हणजे जर पॉप्युलेशनची साईज स्टार्टिंगला एन असेल, आय थिंक या पॉप्युलेशनची साईज स्टार्टिंगला काय एन आहे आणि बी हा बर्थ रेट आहे, डी हा डेथ रेट आहे, तर ती पॉप्युलेशन इन्क्रीज किंवा डिक्रीज जी होणार आहे ना ती काय असणार आहे, ती असेल डीएन बाय डी टी. ओके, डीएन बाय डी टी काय? ओके, दिस इज चेंज इन द पॉप्युलेशन. एन इज द काय? एन इज द पॉप्युलेशन साईज. एन इज द पॉप्युलेशन साईज. व्हॉट इज द डीएन बाय डी टी? डीएन बाय डी टी इज द चेंज इन पॉप्युलेशन साईज आफ्टर टाइम टी. डीएन बाय डी टी इज द काय? एन. डीएन बाय डी टी इज द चेंज इन पॉप्युलेशन आफ्टर टाइम टी. ऐकून घ्या, चेंज इन पॉप्युलेशन आफ्टर टाइम टी इज द डीएन बाय डी टी. डीएन बाय डी टी इज इक्वल टू कशावर डिपेंड आहे बरं? चेंज इन पॉप्युलेशन साईज आफ्टर टाइम टी. चेंज इन पॉप्युलेशन साईज इज डिपेंडंट ऑन बर्थ रेट मायनस काय? डेथ रेट इंटू काय? आधीची असलेली पॉप्युलेशन. कळतंय का? बर्थ रेट मायनस डेथ रेट इंटू आधीची असलेली पॉप्युलेशन. बी मायनस डी इंटू एन. बी मायनस डी इंटू एन. दिस इज इंडिकेटिंग द डीएन बाय डी टी. कळलं का? तर बी मायनस डी काय असणार? बी मायनस डी असणार आर. आर काय? आर, बी मायनस डी म्हणजे आर आहे, आपण आधी स्टडी केलं. आर काय? चेंज इन, इट इज द इंट्रेन्सिक रेट ऑफ द पॉप्युलेशन चेंज. बरोबर? एखाद्या पॉप्युलेशनचा चेंज होण्याचा रेट कशावर डिपेंड आहे? बर्थ रेट आणि डेथ रेट वर. म्हणजे बर्थ रेट किती आहे, डेथ रेट किती आहे, ते त्या पॉप्युलेशनची ऍक्च्युअल मध्ये ग्रोथ किती होणार आहे सांगणार. त्याला म्हटले आपण आर. ठीक आहे, मी लेक्चर झाल्यानंतर एकदा याचं रीड करा, खूप सोपं आहे. डीएन बाय डी टी इज इक्वल टू काय आलं? बघ, डीएन बाय डी टी इज इक्वल टू आर इंटू एन. राईट? हा फॉर्म्युला काय आला? फॉर्म्युला डीएन बाय डी टी काय आहे? डीएन बाय डी टी इज इक्वल टू बी मायनस डी इंटू एन. मग बी मायनस डी काय आहे? बी मायनस डी आहे इज आर. बी मायनस डी जर आर असेल तर डीएन बाय डी टी काय असणार आहे? आर इंटू एन असणार. लक्षात घे, डीएन बाय डी टी काय असणार आहे? आर इंटू एन असणार. मग आर काय झालं? आर इज द इंट्रेन्सिक रेट ऑफ द नॅचरल इन्क्रीज. हे कशावर डिपेंड आहे? इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज इज डिपेंडेंट ऑन द बर्थ रेट मायनस द डेथ रेट. यावर डिपेंडेंट आहे. जर आपल्याला आर ची व्हॅल्यू डिटरमाइन करायची असेल, प्रत्येक स्पीशीज साठी आपण आर ची व्हॅल्यू डिटरमाइन करू शकतो. आर, आर म्हणजे काय? बर्थ रेट आहे मायनस डेथ. ठीक आहे, मग आर ची व्हॅल्यू आपण डिटरमाइन करू शकतो बाय द नोविंग द बर्थ रेट आणि कोणता रेट? डेथ. कळतंय का? बर्थ रेट आणि डेथ रेट जे आहे या सर्वांना जर आपण डिटरमाइन केलं तर त्यावरून आपल्याला आर ची व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे, मग आता एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते म्हणजे काय? पॉप्युलेशन जी असते ती एक्सपोनेन्शियली ग्रो होते. एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे म्हणजे प्रत्येक वेळेस पॉप्युलेशन डबल डबल होत चालली. एकाचे दोन, दोनाचे तीन नाही होते. एकाचे दोन, दोनाचे चार होतात. चाराचे आठ होतात. आठाचे सोळा होतात. का बरं? कारण पॉप्युलेशन जी आहे ती डबल डबल होत चालली. एक्सपोनेन्शियली ती ग्रो होते. एक्सपोनेन्शियली ग्रो होते म्हणजे काय आलं इक्वेशन? हे इक्वेशन जर तुम्हाला समजलं असेल काय आलं इक्वेशन, हे तर पाहिलं सोपं आहे. काय? डीएन बाय डी टी. डीएन बाय डी टी म्हणजे काय? चेंज इन पॉप्युलेशन आफ्टर टाइम टी इज इक्वल टू काय? आर इंटू एन. खूप सोपं असं इक्वेशन आहे. आर म्हणजे काय आलं? आर म्हणजे बर्थ रेट मायनस डेथ रेट. बरोबर? म्हणजे हा झाला इंट्रेन्सिक ग्रोथ रेट. आणि एन काय झालं? एन इज द ओरिजिनल पॉप्युलेशन. आधीची पॉप्युलेशन जी असेल ती एन झाली. ठीक आहे, मग आता इकडे पाहा एक्सपोनेन्शियल ग्रोथ इक्वेशन काय आलं? एन टी इज इक्वल टू एन झिरो ई आर टी. सो दिस इज अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ इक्वेशन. हे इक्वेशन लक्षात, माझा आवाज नाही येत. एक्सपोनेन्शियल ग्रोथचं इक्वेशन काय आलं? एक्सपोनेन्शियल ग्रोथचं इक्वेशन आहे एन टी. हे कॅल्क्युलसच्या फॉर्म मध्ये टाकलं. एन टी इज इक्वल टू एन झिरो ई आर टी. एन टी इज द पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी. टाइम टी नंतर म्हणजे एका वर्षापूर्वीची पॉप्युलेशन डेन्सिटी जर एन असेल तर एका वर्षानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी काय असली पाहिजे? एन टी असली पाहिजे. ठीक आहे, एन झिरो काय? पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट द टाइम झिरो. ज्यावेळेस आपण झिरो टाइम कन्सिडर केला त्याच्या पुढे एक वर्ष आपण मी करतो लगेच अपलोड. आत्ताचं हे लेक्चर झालं की लगेच अपलोड करतो. ठीक आहे, एन टी काय आहे? पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी आहे. ठीक आहे, एन झिरो काय असतं? पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट टाइम झिरो. टाइम झिरो म्हणजे काय? जिथपासून तुम्ही मेजर करायला सुरुवात केली त्यावेळेस पॉप्युलेशनची डेन्सिटी काय होती ती तुम्ही कन्सिडर करणार एन झिरो. ठीक आहे, मग एका वर्षानंतर ती काय असणार आहे? एन टी. ओके, आता या मोमेंटला सपोज एन झिरो असेल तर एका वर्षानंतर पॉप्युलेशन किती वाढेल याचा आपण गेस करू शकतो. कसं गेस करू शकतो? एन झिरो आत्ताची पॉप्युलेशन डेन्सिटी असेल तर एन टी ही पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर वन इयर किंवा आफ्टर स्पेसिफिक टाइम पिरियड असेल. ठीक आहे, म्हणून इथे काय लिहिलं? पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम टी, एखाद्या पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर जी पॉप्युलेशन डेन्सिटी असेल ती एन टी असेल. एन झिरो काय असेल? पॉप्युलेशन डेन्सिटी ऍट द टाइम झिरो असेल.
ओके आर हा काय इंट्रिंसिक रेट आहे, टी इज द टाइम आहे आणि ई काय बेस ऑफ द नॅचरल लॉग आहे आणि हा आहे 2.718. गॉट दिस? सो दिस इज अ फॉर्म्युला एन टी इज इक्वल टू एन झिरो ई आर टी. एन टी इज इक्वल टू एन झिरो ई आर टी, राईट? सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर द एक्सपोनेन्शियल ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन. जर पॉप्युलेशन एक्सपोनेन्शियली ग्रोथ ग्रो होत असेल तर हा फॉर्म्युला इथे आपण यूज करू शकतो. पण पॉप्युलेशन खरंच एक्सपोनेन्शियली ग्रो होईल का? तर जनरली नाही. का बरं? का बरं? कारण पॉप्युलेशनला लिमिटेशन असतात. कशाचे लिमिटेशन असतात? तर रिसोर्सेसचे लिमिटेशन. हा, ई रेस टू आर टी आय बघ तिथे, ठीक आहे, ई रेस टू आर टी. पॉप्युलेशन बघा, एक्सपोनेन्शियली ग्रो होईल का पॉप्युलेशन? एक्सपोनेन्शियल केव्हा ग्रो होईल पॉप्युलेशन? सपोज एखादा नवीन आयलंड आहे, त्या आयलंडवर कोणीच नाही आहे, तिथे एखादी नवीन स्पीशीज जाऊन राहायला लागली, तर तिथे त्याला रिसोर्सेस भरपूर अवेलेबल असतील, तरच ती पॉप्युलेशन जी असेल ना ती एक्सपोनेन्शियली ग्रो. नाहीतर पॉप्युलेशन एक्सपोनेन्शियली ग्रो होणार नाही, कारण प्रत्येक पॉप्युलेशनला काय असतं? कॉम्पिटिशन असतं ना, वळत असतं ना कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन असल्यामुळे पॉप्युलेशन जी असते ना ती जनरली एक्सपोनेन्शियली किंवा जिओमेट्रिकली ग्रो होत नाही. दुसरा जो मॉडेल आहे तो कोणता? तो आहे लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. दुसरा मॉडेल जो आहे ग्रोथचा त्याला म्हणतो आपण लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. तर लिहा मग नेक्स्ट स्लाइड वर लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल. लॉजिस्टिक ग्रोथ, ठीक आहे. दुसरी ग्रोथ आहे लॉजिस्टिक ग्रोथ. देअर इज कॉम्पिटिशन, लिहा यामध्ये, देअर इज कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन बिटवीन इंडिव्हिज्युअल्स फॉर लिमिटेड रिसोर्सेस. देअर इज पॉप्युलेशन, there is a competition between individuals for limited resources. The fittest individual will survive and reproduce. The fittest individual will survive and reproduce Udelia. beyond certain limit no growth or increase in number is observed within particular habitat, within a पर्टिक्युलर हॅबिटॅट. एखाद्या पर्टिक्युलर हॅबिटॅट मध्ये काय का सर्टन लिमिट नंतर ग्रोथ दिसत नाही आपल्याला किंवा इन्क्रीज इन नंबर दिसत नाही, बिकॉज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. दिस इज द कॅरिंग कॅपॅसिटी. कॅरिंग काय आहे? कॅपॅसिटी. दिस इज द कॅरिंग कॅपॅसिटी, त्याला म्हणतात के. कॅरिंग कॅपॅसिटी फॉर दॅट स्पीशीज इन दॅट हॅबिटॅट.
लिया पुढचं लागेल पॉप्युलेशन ग्रोविंग अ पॉप्युलेशन ग्रोविंग इन अ हॅबिटॅट with limited resources एवढं लिहा बाकीच आपण उद्या कंटिन्यू करू कारण 10 मिनिट त्याला सेव्ह व्हायलाच लागते उद्या मी बघतो एक सबस्क्रिप्शन असलेली लिंक देतो तुम्हाला दुसरं सबस्क्रिप्शन असलेली लिंक यूज करूयात उद्यापासून